भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चौघेच दिसतील. राज्यातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांच्या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात मागील 3 महिन्यांपासून नकारात्मक वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप करताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात मागील 3 वर्षात उद्योग कोणामुळे बाहेर गेले याची चौकशी एका निवृत्त न्यायमूर्तींच्या समिती मार्फत करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. राज्यातील उद्योग प्रकल्पांबाबत श्वेत पत्रिका काढण्यात येणार असल्याचं सामंत यांनी म्हटलं. सामंजस्य करार झाला म्हणजे उद्योग राज्यात आला असा त्याचा अर्थ होत नाही. मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी सध्याचे शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केलाय. सामंत यांनी म्हटलं की गेल्या 3 महिन्यांपासून राज्यात प्रकल्प येत नाही असं वातावरण निर्माण झालंय. सिनामर्स संदर्भात झालेला करार हा डावोसला गेला, मात्र करार झाला म्हणजे उद्योग आला असं होत नाही. काल मंगळवारी जमीन वाटप देकार पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलं असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. साडेसात वर्षाचा अनुभव आहे, कारण शेवटी कसं आहे की मी देखील 2.5 वर्षामध्ये मंत्री होतो, 5 वर्षामध्ये त्यांच्या समवेत काम केलेलं आहे. त्यांच्यावर टीका करण्याचा मला टीका करायची नाही, पण ह्याचं एकच उत्तर आहे की मंत्रीपद गेल्यानंतर सत्ता गेल्यानंतर कशी चिडचिड होते हे आपल्याला बघायला मिळते. गेले 3-4 महिने उद्योगमंत्री आणि मला त्यांनी काय बोलले, उद्योगमंत्री काम करत नाही मला अजिबात राग नाही, पण त्यांना जो राग आलेला आहे सत्ता गेल्यामुळं मंत्रीपद गेल्यामुळं तो सगळा प्रकट होतोय. आता जर उद्योग तुमच्याच कालावधीमध्ये गेलेले आहेत, आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की उद्योगमंत्र्यांनी काय बोलू नये, मुख्यमंत्र्यांनी बोलावं, मग त्यांच्याकडे कुठं उद्योगमंत्रीपद होतं, ते उद्योगावर का बोलतात, त्यांनी पर्यावरणावर बोललं पाहिजे, त्यांनी पर्यावरणामध्ये काय क्रांती झाली ती केली पाहिजे, सांगितली पाहिजे. त्याच्यामुळं आरोप प्रत्यारोपापेक्षा मी सुरुवातीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना जर टिकवायचं असेल, उद्योग जर टिकवायचे असतील, तर राजकीय वातावरण देखील अतिशय हेल्दी असणं गरजेचं आहे. आमच्या भांडणांमुळं किंवा आमच्या आरोप प्रत्यारोपांमुळं उद्योजकांना बाहेर जाण्याची संधी मिळू नये आणि कोणी महाराष्ट्राला बदनाम करू नये ही पहिल्यापासूनची भूमिका आहे. आणि म्हणून उद्योगमंत्री आहेत की नाही ही ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.